नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत. मी विशाल गावकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, थंबनेल आणि कॅप्शन बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयाला अनुसरून आहे. तर जी घटना घडली त्याचा व्हिडिओ मी शेवटी टाकणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला मी थोडक्यात सारांश सांगतो की त्या दिवशी काय घडलं. तर आम्ही 6 भाऊ कणकवलीवरून मुंबईला येत होतो. 111 00 मडगाव LTT ट्रेन आम्ही कणकवलीला पकडली आणि खेडच्या अलीकडे आम्ही एका कॉफीवाल्याला थांबवलं ट्रेनमध्ये. त्याला सांगितलं की 6 कॉफी दे म्हणून. तर तो 6 कॉफी बनवायला त्याने काय केलं, आमचा जो लोअर, मिडल आणि अप्पर असे आमचे समोरासमोर एक पूर्ण ते कंपार्टमेंट आमच्या 6 जणांचं होतं, पण त्याने ती कॉफी आमच्या इथे न बनवता बाजूची जी सीट होती तिथे बनवायला घेतली. तरी मी त्याला विचारलं की भावा तू तिथे का बनवतोस, तर त्याचं उत्तर होतं की खाली ठेवून भरण्यापेक्षा बाजूची सीट खाली होती, मी तिथे बनवतो. तर मी म्हटलं ओके. तर त्याने 6 कॉफी आणून आम्हाला दिली. तर एका भावाने 1-2 घोट घेतल्यानंतरच त्याला बोलला की अरे ही तर थोडी टेस्टलेस, म्हणजे चवच लागत नाही आहे. तर तू जे कॉफी बनवणारा बोलला की एक जो पॅकेट आता आहे उसमें 1 कप कॉफी बनत आहे, असं त्याचं उत्तर होतं. म्हणजे त्याने तुम्हाला दाखवतो, हे बघा माझ्याकडे आहेत पॅकेट, हे त्याने पॅकेट दाखवलं. या एका पॅकेटमध्ये तो बोलला 1 कॉफी बनते म्हणून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे म्हणून, असेल तो बोलतो म्हणजे खरं असेल. तर त्याच्यानंतर आम्ही विचारलं की किती रुपये झाले, तर 6 कॉफीचे तो बोलला 180 रुपये. 180 म्हणजे 1 कॉफी 30 रुपयाला, असं त्याचं म्हणणं होतं. तर आम्ही थोडं शॉकच झालो, कारण ट्रेनमधली चाय ही 10 रुपये असते, तर कॉफी आम्ही पकडून चाललेलो की 15-20 रुपये असेल. तर आम्ही म्हटलं की एवढा रेट कसा, तर तो बोलला नाही एवढाच रेट आहे, एक पॅकेट आम्ही एका कॉफीसाठी वापरतो तर तेवढाच रेट आहे. तर आम्ही म्हटलं की एका कॉफीसाठी जर तू एक पॅकेट वापरतो तर तू जे पॅकेट वापरलेस ते आम्हाला 6 पॅकेट दाखव. तर असं बोलल्यावर तो थोडासा गांगरला. तर त्याबरोबर त्याने पिशवीतून 3 पाकिटं काढून आम्हाला दाखवली. ती बघा माझ्या हातात आहेत 3 पॉकिटं. तर आम्ही म्हटलं 3 पॉकिटं कुठे आहेत, तर त्याच्याकडे त्याचं उत्तरच नव्हतं. तर याचा अर्थ काय, त्यांना एका पॅकेटमध्ये 6 कॉफी बनवली असेल किंवा एका पॅकेटमध्ये 2 कॉफी, या हिशोबाने त्याने 6 कॉफी बनवल्या असतील. आणि तो पैसा आमच्याकडे मागायला लागला. तर आम्ही म्हटलं की तू बिल घेऊन ये बाबा. तर तो बिल घ्यायला गेला आणि बिल घेऊन तो आला. तर त्याच्या बिलावर होती रक्कम 150 रुपये. तर मी त्याला म्हटलं की तू मगाशी बोललास की 30 रुपये, त्याप्रमाणे 180 रुपये, मग आता बिलावर 150 कसे, म्हणजे तू 5 रुपये प्रत्येक कॉफीमागे काढतोस. तर त्याच्यावर त्याने मला उत्तर दिलं की साहब वो हम लोग को हमारा जो सीनियर मॅनेजर हो वो पैसा देता नाही आहे, तो इसलिए हम लोग 5 रुपया निकालते. तर मी बोला तुझा जो मॅनेजर देत नसेल तर ही त्याची चुकी, याचा अर्थ तू पब्लिकला फसवणं चुकीचं आहे ना. तर तो ऐकायलाच तयार नव्हता त्याच्यावरती. तो बोलायला लागला की आम्हाला 150 रुपये पाहिजे. तर मी त्याला म्हटलं वरच्या जे 3 पाकिट आहे त्याचा मला हिसाब दाखव, तर मी तुला पे करेन. तर तो मी त्याला बोललो तुझ्या मॅनेजरला बोलवणार. तर त्याच्यानंतर तो मॅनेजरला बोलवायला गेला त्याच्या, आणि मॅनेजर आल्यानंतरचा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि या आता माझ्या सारांशनंतर तो व्हिडिओ टाकणार आहे. तर तो तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये काय झालं ते. आणि कोकण रेल्वेमध्ये प्रवास करताना शक्यतो अशा गोष्टी घडतात. तर मी कोकण रेल्वे प्रशासनाला विनंती करेन की असे जे ग्राहकांना फसवत आहेत, रेल्वे प्रवाशांना जे चायवाले कॉफीवाले जे फसवत आहेत, आणि ही जी 2 माणसं आहेत जी अव्वाच्या 6 रेट लावत होती, तर त्यांना खरोखर समजवा एकदा की असं बाबा तुम्ही करू नका. आणि त्याच्यानंतर त्या मॅनेजरला मी समजवलं ही सगळी घटना. तर त्याच्यानंतर तो सॉरी वगैरे बोलला आम्हाला आणि आम्ही त्याला 2 कॉफीचेच पैसे दिले, कारण 3 पॉकेटं जी दाखवली ती कशावरून तिसरं आमचंच पॉकेट असेल, कारण तो पूर्ण ट्रेनमध्ये फिरत होता. तर ती कोणालासुद्धा वापरली असेल, म्हणजे 6 कॉफीचे पैसे घेत होता आणि 3 पॅकेट दाखवत होता, पण तिन्ही पॅकेट वापरली आमच्यासाठीच हे पण समजत नव्हतं, अंदाज येत नव्हता. तर तो सॉरी वगैरे आम्हाला बोलून निघाला आणि पुन्हा थोड्या वेळाने आला, म्हणजे तिथपर्यंत मी व्हिडिओ रेकॉर्ड केला, पुन्हा आला आणि तो बोलायला लागला की ते 180 रुपयाचं बिल द्या, मी 2 कॉफीचं तुम्हाला बिल आणून देतो 50 रुपये. म्हणजे 50 रुपये आम्ही त्याला पे केले 2 कॉफीचे, आणि तो ते 180 रुपयाचं बिल घेऊन गेला. तो काय पुन्हा आलाच नाही आणि नंतर काय आम्हाला पुन्हा येताना तिथे दिसलाच नाही. तर तो व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. तर तुम्ही हा पुढचा व्हिडिओ पहा काय घडलं ते.
कितना रुपए है ये बोला 30 रुपए है, 30 रुपए बोला और बाद में बोला बिल लेके आ कितना लिखा 25, मतलब ये 5 रुपए हर पब्लिक से निकल रहा है बराबर। ये पहला जो दूसरा जो कॉफी उधर बनाया सब लोग इधर बैठे, मेरी बात सुन, अभी मेरी बात सुन, दूसरा बात लोग इधर बैठे वो बोल रहे हैं एक पैकेट में एक कॉफी बन रहा है बराबर। उसको मैं बोला जितना बनाया ना उसका पैकेट दिखा कॉफी का टेस्ट है थोड़ी कॉफी था पैसा हो जाएगा आप ही बताओ। तो बोला जो बनाया पैकेट बनाया पैसा हो जाएगा दो खोटा बोलू रखो हवा ये खोटा बोलू रखो मत बोल बाबा मराठी बोला जो पहला पैकेट नहीं नहीं हम लोग ने कल देखा कितना प्राइस है कैसा बनते हो खाली देखा बाद में तू दूसरा थैली से निकाल के दिखाया दो और मैं बोला बाकी का किधर है बाकी का सिर्फ पैकेट किधर का पेमेंट कर दो एक मिनट मेरी बात 40 रुपए लेके एक मिनट एक मिनट वही उसको बात है आगे बोलो आगे बोलो तीन का मेरी बात सुनो अभी एक एक कॉफी में वो एक पैकेट डालता है बोला उसको मैं बोला तू जितना कॉफी बना उतना पैकेट बता कितना पैकेट है अजून तीन पॉकेट दाखवा ए दोन दिला पण ए खोटा बोलू नको समजा ना खोटा बोलू नको तीन पॅकेट दिया तुझे तीन पॅकेट तू ये ऐसा क्यों कर रहा है तू और बोलता है पेमेंट भी नहीं देता है कभी ऐसा बोलता है सामने तीन पॅकेट दिया तू छह का कैसा मांगा और ऊपर से 30 रुपया अभी 25 रुपया ले लिख के लाया तू अरे भावा टेस्ट तो नहीं कॉफी ला और जो वर्ती तो सकते क्या मुला ने फेंकला अरे फेंकला पण नाही चल तेरी पॉकेट यार झूठ बोल रहा है तू ऊपर खान चल ते हम पैसे ले समझा ये खान चल सॉरी बोल हाँ ठीक है फिर आप बोलो मेरे से गलती होगी मेरे लड़के से दिन का नहीं दो ही पैकेट इधर बनाए है वो एक इधर से लाए मेरी बात सुनो हम लोग के सामने तूने पॉकेट खोला तो तेरे पास गिर रहेगा निकाल रहे आपसे कुछ गलती हुआ ठीक है तू भाई एक्सेप्ट कर कि भाई ऐसे ऐसे हुआ छोड़ देते उधर ही मैडम दो इधर गया हमारे ही नहीं बाकी लोगों को भी हम लोग ना है कॉफी दे ले मेरा सीनियर पैसा देता नहीं है तो इसका मतलब वो पब्लिक से पैसा निकलेगा क्या सबको देते उसको तो ऐसा क्यों बोल रहे हैं वो बिल ठीक है पहले बता देना नहीं हो तो उनको भाई गिलास मार के मुझे अरे वो झूठ के ऊपर झूठ बोलते जा रहा था समझा तुझे अभी कुछ खरीदना है तो मेरा जो मटेरियल उसका मैं रेट बता सामने वाले को खाने के बाद रेट बता तू देगा मुझे नहीं देगा नहीं देगा सर ये कॉफी है 25 रुपीज की है 25
कटी बोला वो नॉर्मली 10-15 रुपए में आता है। जैसे ये कॉफी है 25 रुपए, अगर हां सर को अच्छी है 60 रुपए देते हैं, 200 देते हैं, 200 देते हैं, जीवन का बाजार लगाए करेंगे। चलो किधर है साठ देना, 200 उसको ना वापिस बोल, ऐसा पब्लिक को लूट पाता है, पहले बोल रहा है। अभी हम लोग ने कुछ उसको बचाया भी नहीं, वीडियो डाल देना भाई, वीडियो डाल देना यूट्यूब पे काका, ए अरे वीडियो डाल दे व्हाट्सएप पे, इससे यूट्यूब पे ए इधर माफी मांगे बाबा, दो कप बना रहे, मैं लेने वाला था, मैं दे रहा हूं, देखा दे बगा दे पण सकते दे बगा बना रहा है, ठीक है। उसके बाद वो कप भी बना रहे इतना बड़ा, तो वो उसमें इससे ही भर, मैं लेने वाला, मैं वाला मत ले, क्या भाई तेरा आईकार्ड वगैरह रहेगा तो बता, सुन सुन मैं क्या बोल रहा है, तेरा आईकार्ड वगैरह रहेगा तो बता, चलो आ जा, तेरे तेरे साथ रहेगा। अरे सर आपको चलो आ जा, दो डब्बे आ गए, तू लेके आ, आईकार्ड लेके आ, देखा मुझे घंटे में 100 कॉपी बेचा तो 3000 तेरा, इसीलिए ये कस्टमर ने बोल दिया, इसीलिए सामने आया, सब लोग नहीं बोलते है ना वैसा, दिन में 10000 रुपए तो ऐसी पानी में इसकी पकड़ मारा है ना, चलो सर उसको हम बोल देंगे, बोल देंगे धंधे करता कॉफी लिया तो एक है, तीन इसमें एक आला पैकेट और पैसा ले रहा है कि एक का, एक मतलब एक पैकेट का 30 रुपए, एक कॉफी का 30 रुपए, बनाया तीन एक भी चलो 60 रुपए 80, ऐसा चूतिया मत बना रहे पब्लिक ने, वो अपनी रेट से जान, रेट से नहीं है वो 30 रुपए बोल रहे हैं और 25 रुपए मैंने एकदम एक्चुअल है, और एक में दो बना रहे वो भी पता उसको, ये पब्लिक को मत लो, लूटने का धंधा मत करो। तर मी कोकण रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सांगेन की हे चायवाले कॉफीवाले आपल्याशी असं फसवणूक वगैरे करतात, तर किंमत आधी विचारा, आणि जर तुम्हाला थोडं काय फसवणूक अशी वाटली तर नक्की त्याच्या त्याबद्दल जाब विचारा, आणि कोकण प्रशासनाला मी सुद्धा विनंती करेन की तुम्ही जे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर वगैरे जे चायवाले किंवा कॉफीवाले जे ठेवता तर त्यांना योग्य ती समज द्या की कोकण प्रवासी हे ऑलरेडी पैसे भरून प्रवास करतात, आणि त्यात त्यांची जर अशी फसवणूक होत असेल तर हे खरोखर चुकीचं आहे।